महाराष्ट्रातील कराड हे क्षेत्र नेहमीच राजकीय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं गेलं आहे. याच कराडमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर या कराडच्या सैदापूर विद्यानगर भूमीमध्ये पंतप्रधान तब्बल 64 वर्षानंतर दुसरे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. खरं तर 10 एप्रिल 1960 साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे याच सैदापूर विद्यानगर परिसरामध्ये आले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कॉलेज आणि वेणुताई चव्हाण कॉलेजच्या भूमिपूजनासाठी ते आले होते आणि याच कराडच्या परिसरातून ते कोयना धरणाच्या ठिकाणी गेले. कोयना धरणाचं काम सुरू होतं आणि या कामाच्या संदर्भात कोयनाच्या भूमिपूजनासाठी आणि कामाच्या व्हिजिटसाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आले होते. म्हणजेच ते आले होते 10 एप्रिल 1960 साली आणि आत्ता 2024 साली म्हणजेच 29 एप्रिल 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच विद्यानगर सैदापूर विद्यानगर परिसरामध्ये भेट देत आहेत. खरं तर हा 64 वर्षानंतरचा आलेला योग हा खूप महत्त्वाचा आहे. जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीयदृष्ट्या जरी सभा घेणार असले तरी आत्ता सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे याच विद्यानगर परिसरामध्ये भेट देत आहेत ही बाब खूप महत्त्वाची आहे. खरं तर विद्यानगर परिसर जो आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या खरं तर कल्पकतेनं या ठिकाणी विद्यानगरी परिसर हा अत्यंत चांगल्या सोयीसुविधा आणि शैक्षणिक सुविधा घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे 64 वर्षानंतरचा आलेला हा मुख्यमंत्री पंतप्रधानांचा या परिसरामध्ये भेटीचा योग हा अत्यंत दूरसरकारा योग आहे एवढं मात्र नक्की. व्हिडिओ जॉनस वैभवसह विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड.